स्पर्धा जिंकलेला संघ आहे तो म्हणजे जय हनुमान देसाई पाडा. दुसरा विजेता संघ ठरलाय तो म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस 11 पाली, सलग 2 वेळा रनर अप झालेला आहे. बीसीसी परळी संघाने तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि सिद्धू 11 परळी संघाने चतुर्थ क्रमांक. आपण स्वागताकडे वळतोय. बबनजी नतु ढोकळे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. काशीनाथ दादा तिडके यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आणि कॅमेरा आता स्टेजवर घ्यायचा, आमच्यावर नको. या सर्वांनी यावरती शरदजी पालवे साहेब यांचा शुभ सन्मान काशीनाथ दादा तिडके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला घ्या. माननीय शरदजी पालवे साहेब माणगाव ग्रामपंचायतीमधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. शरदजी पालवे साहेब, अरे बाबा गेले, चालेल चला आपण त्यानंतर विलास दादांचं स्वागत करून घेऊया. विलास दादा या आपण वरती. विलास दादा पालवे एक आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच आणि एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ख्याती आहे. जोरदार टाळ्या, आमचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि यंग हँडसम विलास दादा पालवे यांचा शुभ सन्मान काशीनाथ भाई तिडके यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. विलास दादा तिकडे, विलास दादा तिकडे. त्यानंतर आमचे नारायण शेठ दळवी साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. सुरेशजी ढोकळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. चालेल, विजय दादा आपले शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक आणि शिवाजी वडील. त्यानंतर फापाळे साहेबांचा शुभ सन्मान इथे करण्यासाठी मी विनंती करतोय. रोशन हुंडारे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. फापाळे साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. मानाची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. डोबळे साहेब आपण थांबायचं जायचं. तदनंतर आमचे विद्यमान आपले पोलीस पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. यस साहेब, अशोक अशोक याच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. त्यानंतर मी विनंती करतोय आमचे युवा सेनेचे तालुका अधिकारी, तुम्ही थांबा कुठे चाललात, थांबा नाही थांबा, शुभ सन्मान करतो. अंकुश सर थांबा, अंकुश सर. सौरभ याच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या सचिनजी डोबळे साहेबांचा तालुका युवा अधिकारी याचा शुभ सन्मान इथे करण्यात येईल. सचिनजी इकडे यूट्यूबकडे. तदनंतर आपण बघतोय आमचे किशोर भाई यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. किशोर भाई खरिवले आमच्या कुंभारशेटचे उपसरपंच, बबनजी ढोकळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. एक यंग हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी आणि आमच्या संपूर्ण स्पर्धेला त्यांचा शुभ सन्मान दिला जाईल. तदनंतर निखिलजी खामकर साहेब यांचा शुभ सन्मान इथे करण्यात येईल. सौरभच्या हस्ते निखिलजी खामकर, काशीनाथ भाई करा, काशीनाथ भाई, काशीनाथ भाईंचे शुभ हस्ते. एक यंग हँडसम आमचे निखिलजी खामकर साहेब यांचं आणि क्रिकेटची धरती आहे ना, कुठेही असो क्रिकेट आणि कबड्डी नेहमी उपस्थित राहतात. तदनंतर आमचे किरणजी पिंपळे आमच्या आडुळशेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान इथे करण्यात येईल. निलेश फाटक यांच्या शुभ हस्ते तालुका उपअधिकारी आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त पर्सनॅलिटी असणारे त्यांचा शुभ आणि स्वतः गायक सुद्धा आहेत. आमच्या ग्रुपला जॉईन करायला लागेल त्यांना, बाबू माणिक मित्र शिंदे. तदनंतर अंकुश भगत सर, अंकुशजी भगत सर, भगत सर या, भगत सरांचा शुभ सन्मान.
डोकळे साहेबांच्या उपस्थिती करण्यात येईल. अंकुश सर आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि बीड जिल्ह्यामधून एक जबरदस्त राजकीय नेतृत्व उद्या असेल ते अंकुश भगत सर युट्यूब कडे. अंकुश सर तिकडे जोरदार टाळ्या आणि त्यांना श्रीफल देऊन त्याचा शुभ सन्मान करण्यात येईल. अंकुशजी धन्यवाद. त्यानंतर आपण बोलतोय राजू देशमुख साहेब यांचा शुभ सन्मान. राजू सेठ आता आपण वरती या. दिनेश ढोकळे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान त्यांना करण्यात येईल. नाही आला ओके चल चालू या सावकाश किरणजी आपण मॅच मस्त झाले. आमचे मनीष भाई धानिवले साहेब यांना सुद्धा विनंती आहे आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान्य मनीष शेठ पालवे या आपण साहेब मनीष दादा या आपला शुभ सन्मान स्वीकारायचा. त्यानंतर आपण बघतोय हुंडारे साहेब सुद्धा आहेत. मनीषजी पालवे साहेब यांचा शुभ सन्मान. रोशन हुंडारे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. संतोष शेठ बोडेकर साहेब यांना विनंती असेल आपण अतिथी मंचावर यायचं. आपला शुभ सन्मान इथे करण्यात येईल. दिनेश ढोकळे यांच्या शुभ हस्ते बोडेकर साहेब आपण या. बोडेकर साहेबानंतर श्यामशेठ दळवी साहेब यांचं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. बोडेकर साहेब या. दळवी साहेबांचा सत्कार. दळवी साहेबांचा सत्कार राजेश पोकळे करतील. दळवी साहेबांचा सत्कार राजेश पोकळे साहेबांनी करायचा आहे. राजेशजी या आपण. त्यानंतर आपण बघतोय आमचे संतोषजी फाटक साहेब या संपूर्ण स्पर्धेला खूप मोठं योगदान. संतोषजी फाटक साहेब यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. फाटक साहेब आपण यायचंय वरती. फाटक साहेब यांचा शुभ सन्मान गणेश ढोकळे करतील. फाटक साहेब या आपण. श्रीपद हुंडारे साहेब यांना सुद्धा विनंती आहे आम्हाला संपूर्ण या जवळपास 20-25 हजार ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. हुंडारे साहेबांचं स्वागत. हुंडारे साहेबांचं स्वागत इथे आपण करणार आहोत. निलेश फाटक यांच्या शुभ हस्ते रवी. त्यानंतर दत्ता ढोकळे साहेब यांचे ते शुभ सन्मान करण्यात येतात. दत्ता शेठ ढोकळे आपण यायचं आहे. मनोज धानुले यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे संतोष शेठ आंग्रे साहेब यांचे सुद्धा शुभ सन्मान इथे करण्यात येईल. आंग्रे साहेब या आपण. आंग्रे साहेब या. विशाल ढोकळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. हा त्यांना घेणार काय आम्ही विसरणार नाही अजिबात. सांगा सांगा आणखी पुढे सांगा. दत्ता शेठ पालवे आणि बाळाभाऊ आंग्रे यांनी सुद्धा अतिथी मंचावर यायचं आहे. बाळाभाऊ आंग्रे आपण यायचं आहे. त्या अगोदर आपण आमच्या तीनही पंचांचा शुभ सन्मान करा. त्यानंतर डीजे आणि त्याच्यानंतर आमचे समालोचक. चला तिन्ही पंचांनी यायचं आहे. विठ्ठलजी या आपण. विठ्ठल तेलंगे उमेशजी खंडागळे आणि आमचे आदरणीय मंगेशभाई चव्हाण आपण तिघांनी वरती यायचं आहे. या बाळा गायकवाड आपण सुद्धा यायचं आहे. चला चौघांनी विठ्ठलजी या ना आपण. विठ्ठलजी या. रामचंद्र दादा यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करण्यात येईल. उमेश खंडागळे SPLचे प्रेसिडेंट आहेत आणि उत्तम खेळाडू. टाळ्या एकदा आमच्या पंचांसाठी. उमेशभाई खंडागळे. त्यानंतर बाळा गायकवाड आमच्या पर्लीचे अलिस्टर तूप म्हणून मी त्यांना ओळखतो. त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. गणेश भाई या करा. त्यानंतर आमचे तुम्हाला सर्वांचे लाडके मंगेश भाई चव्हाण यांचा शुभ विठ्ठलजी तेलंगे आपण पुढे.
विठ्ठल तेलंगे यांचा शुभ सन्मान वराड जी अष्टपैलू खेळाडू विठ्ठल दादा असंच सहकार्य राव मंगेश भाई चव्हाण यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. संतोष शेळके यांचे शुभ हस्ते इकडे बघा कसा त्या बाजूला घेतात. त्यानंतर आमचे आकाश फाटे यांना विनंती असेल आपण अतिथी मंचावरचे चार दिवस सुंदर मराठी समालोचन मी विनंती करतोय दर्शन हुंडारे यांना की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर डीजे आमचे डीजे पैकी एक कोणीतरी यायचा आहे. डीजे मास्टर वामन मोरे यांनी सुद्धा इथे यायचं आहे. वामन मोरे यांच्या वतीने कोणीतरी यायचं आहे त्यांचा शुभ सन्मान इथे करण्यात येईल. या साहेब आपण या लवकर या. त्यानंतर आमचे डीजे मास्टर यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. संतोष शेठ आंग्रे यांचा सुद्धा ते शुभ सन्मान करण्यात येईल. आंग्रे साहेब या झालं. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर युट्यूबर आमचे रोहित किंवा परेश दोघांपैकी एकाने यायचं आहे. परेश हे आमचे 77 चे मनोज शिंदे आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर आमचे आधारस्तंभ मनीष भाई मनवे यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. मनोज शिंदे आणि मनीष भाई मनवे साहेब आपण यायचं आहे. सतीश भाई आपण सुद्धा यायचं आहे. सतीश या आपला शुभ सन्मान राहिला आहे. दत्तशेठ पालवे आपण सुद्धा राहिला आहे. चला या लवकर प्लीज या. सतीशजी देसाई दत्तशेठ पालवे यायचं आहे. तसेच मी सतीशजी देसाई आणि दत्तशेठ पालवी या आपण प्लीज या ना या त्याचं स्वागत करण्यात येईल. हा सतीश देसाई यांचं स्वागत सौरभ करतील. सागर ढोकळे करतील. हे झालं या वरती सतीश आपण आपली उंची मोठी आहे. दत्तशेठ पालवे या दोघांचे स्वागत इथे करण्यात येते. सागर याच्या शुभ हस्ते दोघांचे स्वागत होईल. जोरदार टाळ्या मित्रांनो आमचे राजकीय आधारस्तंभ वजनदार व्यक्ती सतीश भाई यांचं शुभ स्वागत स्वागत आहे. त्यानंतर आमचे यंग हँडसम चार्मिंग असे आमचे युवा कार्यकर्ते दत्तशेठ पालवे साहेब यांचे तिथे स्वागत सागर आपणच करायचं आहे. सन्मान्य तदनंतर दत्तशेठ पालवे यांच्या तरी जोरदार टाळ्या मित्रांनो काय नेहमी आम्हाला सहकार्य असतं. मनीषजी मनवे साहेब या आपण. तदनंतर पांडुरंग शिंदे मनोज शिंदे आपण सुद्धा यायचं आहे. आपण आपण सुद्धा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मनीषजी मनवे मनोजी शिंदे आणि पांडुरंग दादा खिलारे आपण यायचं आहे. प्लीज वेळ होतोय. तुकाराम आंध्रे यांनी सुद्धा यायचं आहे. या आपण थोडस वेळ होते प्लीज. तदनंतर सतीशजी फाटक या साहेब. दत्ता धानिवले साहेब यांना सुद्धा विनंती आपण अतिथी मंचावर. दत्ता धानिवले साहेब या आपण. दत्ता धानिवले रघुनाथ दादा ढोकळे यांनी सुद्धा यायचं आहे वरती प्लीज. तसंच मी आमच्या रघुनाथ ढोकळे यांना मी विनंती करतो त्यांचं सुद्धा स्वागत समारंभ केलं जाईल. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. तसंच बच्चू ढोकळे यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं सुद्धा यथोच स्वागत केलं जाईल. मी बच्चू ढोकळे यांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचा. हॅलो. ज्यांच्या नावाने हा स्मृतिचषक भरवला जातो मनुस्मृतिचषक त्यांचे वडील आहे बच्चू नामदेव ढोकळे त्यांचा इथे सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचं स्वागत केलं जातोय. आपण सिंपल शाल मायेची उद्धार शाल उद्धार आपण पाहतोय. अगदी आम्हाला चार दिवस सहकार्य करणारे आमचे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व सगळ्यांना हसवणारे असे मी आदरणीय निलेशजी नाईक सरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती जायचंय. तुमचं स्वागत श्री आमचे आदरणीय काशीनाथ दादा तिडके यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. मी विनंती करतोय काशीनाथ दादा तिडके यांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे.
तसंच मी काशीनाथ दादांचं स्वागत करण्यासाठी सागर ढोकल्याने विनंती करतोय की सागर ढोकले आपले शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. तसंच मी विनंती करतोय भरतजी ढोकले यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मी सागर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. तसंच मी विजयजी ढोकले यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. विजयजी ढोकले आपण सुद्धा यायचं, तुमचं स्वागत सागर ढोकले यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. आतापर्यंत आपण अनेक जणांनी या स्पर्धेमध्ये खूप सुंदर प्रयत्न केले, खूप जणांनी मेहनत घेतली. पांडुरंग सेठ खिलारे यांना मी विनंती करतोय की आपलं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. पांडुरंग जी खिलारे आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं सुद्धा स्वागत येतोच केलं जाईल. श्रीफल शाल मायाची उद्धार शाल देताना आपण त्यांना पाहतोय. मी पांडुरंग सरांना विनंती करतोय. भरघोस देणगी त्यांनी तब्बल 5,000 रुपये दिले, त्यांचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. जोरदार टाळ्या. पांडुरंगजी खिलारे यांनी 5,000 रुपयाची भरघोस देणगी दिली, खूप मोठं योगदान त्यांना आम्हाला सातत्याने लागते. जोरदार टाळ्याच्या कडकडाट त्यांचं स्वागत होत आहे. सुनीलजी पोपले यांना मी विनंती करतोय, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय, आपल्याला सुद्धा मायाची शाल आणि श्रीफल देण्यात येईल. सुनीलजी आपण सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय, आपल्याला सुद्धा मायाची शाल श्रीफल देऊन. मनीष मंडवे आपण सुद्धा विनंती आहे, आपलं सुद्धा स्वागत करण्यात येईल. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. रघुनाथ ढोकले आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे, आपल्याला एक मायाची शाल श्रीफल देऊन आपल्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये गौरवण्यात येईल. थँक यू डीजे. चला आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण येतोय. बक्षीस वितरण एकदा टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या फल्या ग्रामस्थांसाठी. सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय. वरती जायचं आपण. हा सन्मान्य रघुनाथ शेठ ढोकळे साहेब यांचा शुभ सन्मान इथे करण्यात येईल. साहेब या उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी मी आता पुढील विनंती करतोय. साहेब तिकडे बघा बघा, गांधी टोपी साधी राहणी उच्च विचार सरणी. साहेब या आपलं स्वागत आहे, बसा. चला उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय. काशीनाथ भाई तिडके आणि भरत ढोकळे या दोघांना आपण वरती जायचं. सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे, जबरदस्त गोलंदाजी करणारा सगळ्यांचा तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका अजित देसाई. अजित चली लवकर. लहान छोट्या मुलांना थोडं बाजूला व्हायचं आहे. दोघांनी मध्ये अजितला घ्या आणि दोघांनी दोन बाजूला उभे राहा. काशीनाथ भाई आणि भरतजी ढोकळे यांच्या शुभ हस्ते. अजित चला. साहेबांचे इथे स्वागत होते या दरम्यान. जबर तत्पूर्वी एक सत्कार घेतोय आपण. सतीशजी फाटे साहेब यांचं शुभ सन्मान, आशिष शेळकी यांचा सुद्धा शुभ सन्मान राहिलेला आहे. आशिष शेळकी आपला सुद्धा शुभ सन्मान राहिलेला आहे. आपण सुद्धा शुभ सन्मान स्वीकारायचा. आशुबाई या. आशिष शेळके मॅन बेस्ट बॉलर अजित देसाई टाळ्या. अजित आपण यायचं खाली. अजित आपण यायचं खाली. त्यानंतर आशुबाई शेळके आरडीसीसीचे ब्रांच मॅनेजर आमचे मित्र, त्याचप्रमाणे सुधागड तालुका एसपीएलचे
सचिव अशुभाई शेळके काशीनाथ भाई आपले शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. आहेत ना शरद दादा? आमचे शरद दादा दिसलेच ना आम्हाला, सॉरी शरद दादा. अशो इकडे बघ ना, शरदजी बोडके साहेब यांचा शुभ सन्मान काशीनाथ भाई टिडके यांच्या शुभ हस्ते होईल. शरदजी या. अजित कुठे आहे? अजित या. शरद भाईंचे इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. अजितला आपण एक छोटासा एक प्रश्न, अजित जास्त प्रश्न बोलणार नाही, काय म्हणशील? सलग दोन स्पर्धा 50,000 जिंकल्यात, त्याही तुझ्या एकट्याच्या जीवावर बोलणार नाही, परंतु सर्वोत्तम कामगिरी तुझी राहिली आणि दोन्ही स्पर्धेत तुम्ही पालीला हरवलं, दोन्ही वेळी तुम्ही तो चषक नेलात, कसं वाटतंय? व्हॉट डू यू फील? मला तर आज खूप आनंद होते, कारण आम्ही सेकंड टाइम फर्स्ट प्राइज मारले 50,000, तर आम्हाला खूप आनंद आहे आणि माझी टीम वर खूप चांगला आहे आणि मी पंकज देसाईच्या मार्गदर्शनाखाली खेळतो, कारण त्याचा सपोर्ट आम्हाला आमच्या संघाला खूप आहे. आणि नियोजनाला खूप चांगलं नियोजन आहे, दरवर्षीप्रमाणे चांगलं नियोजन होतं इथं, आम्हाला पण चांगलं आवडतं इथं खेळायला, आम्हाला संधी दिल्याबद्दल आभार मानतो. थँक्यू अजित. तदनंतर मी विनंती करतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी रघुनाथजी ढोकळे साहेब आणि शरदजी बोडके साहेब यांच्या शुभ हस्ते. चला सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी द्यायची आहे. चला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी एकाधिक किल्ला लढवला, अखिल महाडकर जबरदस्त खेळी, सेमी फायनलचा मॅच विनर अखिल महाडकर याला 1,000 रुपये सुद्धा आशिष महाडकर यांच्याकडून आलेले आहेत गुगल पे. निकालही आपण पुढे यायचा आहे आणि आज त्याच्या भावाचा वाढदिवस सुद्धा आहे. अखिल महाडकर या आपण वरती, अखिल वरती त्याबद्दल. रघुनाथजी ढोकळे साहेब आणि शरदजी बोडके साहेब यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करण्यात येईल. बेस्ट बॅट्समॅन अखिल महाडकर, मध्ये घ्या अखिल मध्ये, आणि अखिल मध्ये हो. ओके काशीनाथ दादा आपल्या शुभ हस्ते 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक आसिफ भाई यांच्याकडून त्याला देण्यात येईल. आसिफ तुझी आता बाईट घेणार, आसिफ शेवट ये पटकन, आसिफ ये अखिल तू पडे. आसिफला हॅपी बर्थडे, आसिफ साठी एकदा जोरदार टाळ्या, पाली संघासाठी खूप छान योगदान, आसिफ वाढदिवस आहे आणि संघ चांगला खेळलाय, भावाला सुद्धा सर्वोत्कृष्ट फलंदाज मिळाला, काय म्हणशील? अतिशय छान असा आमचा संघ आहे पालीचा, अतिशय फॉर्म मध्ये आलाय आणि चांगली अशी फलंदाजी भावाने केली, वाढदिवसाचा गिफ्टच मी समजील. थँक्यू. अतिशय सुंदर पंकज देसाईची पण बॅटिंग अतिशय सुंदर झाली. थँक्यू थँक्यू अखिल, जबरदस्त फलंदाजी केली. एकच प्रश्न तुला विचारतो, एक दरवर्षी इथे येता आणि चांगलं तुम्ही प्रदर्शन करता, काय म्हणाल या खेळपट्टी बद्दल आणि प्रेक्षकांच्या सहकार्याबद्दल? प्रथम धन्यवाद सर्वांना, मॅनेजमेंटला, आम्हाला दरवर्षी खेळायला संधी भेटली आणि हा ग्राउंड खरं तर माझ्यासाठी कमबॅक ग्राउंड आहे, कारण का मी ह्याच्या आधी आउट ऑफ फॉर्म होतो आणि प्रत्येक वर्षी हा ग्राउंड मला फॉर्म मध्ये आणून देतो. मागच्या वर्षी सुद्धा ह्या ग्राउंडवर मी अर्धशतक झळकवलं होतं आणि त्यानंतर माझा फॉर्म आला होता आणि आता सुद्धा सेमीफायनल माझी बॅटिंग चांगली झाली, त्यामुळे हा ग्राउंड माझ्यासाठी कायम लकी राहील आणि हा ग्राउंड मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. थँक्यू अखिल. त्यानंतर आपण मालिका वीर देण्यासाठी विनंती करतोय मनीष भाई पालवे साहेब आणि नारायण शेठ दळवे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज देण्यात येईल. ट्रॉफी द्या. ज्या खेळाडूने सुधागडचा इतिहास जेव्हा रचला, सर्वोत्कृष्ट रन मशीन पंकज देसाई. मनीषजी पालवे साहेब या, जोरदार टाळ्या, रन मशीन पंकज देसाई. पंकज पंकज मॅन ऑफ द सिरीज त्याला प्राप्त झालेली आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचा गुणगौरव करण्यात आलेला आहे. पंकज एकच प्रश्न असेल,
तुझ्या संघातील मधल्या फळीबद्दल थोडासा आशा निराशा आहे, परंतु संघाला काय तू मार्गदर्शन करशील तुझ्या संघाला दिसाई पाडायला? मी प्रथमतः आयोजकांचे आभार मानतो, दरवर्षी आम्हाला एवढी मोठी स्पर्धा खेळायला भेटते तालुक्यामध्ये, तर मी त्यांना धन्यवाद देईल। आणि त्यांचं आयोजन चांगलं होतं, यूट्यूबवर खेळायला भेटलं, आमचं नाव मोठं होतं या आयोजकांमुळे। मी फल्यान मंडळांचे आभार मानतो। आणि मी माझ्या मधल्या फळीचं म्हणायचं झालं तर मी एकटा काही करू शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे। जरी इथं हार्दिक पांड्या आला ऑलराऊंडर, तरी तो स्वतः काय करू शकत नाही, पण माझ्या मधल्या फळीचे प्लेयर मला नक्कीच साथ देतात। परळीला पण बघितलं असेल तुम्ही, आता इथे पण बघितलं असेल, चांगली खेळी करतात, कधी कधी चुका होतात, पण चुकांतून सुधरावं लागतं। तर मी त्यांचा आभार मानेन माझ्या संघाचे पण, आणि जे आमच्या असोसिएशनमुळे थोडेसे ह्याच्यात नियमांमध्ये थोडंसं आदळाबदली फेरबदल होतोय, तर आम्ही म्हणजे युट्यूब लाईव्ह असताना अशा चुका होणं आमच्याकडून हे प्रेक्षकांना तर खरंच अपेक्षित नसेल, पण आम्ही ह्या चुका 100% सुधारवण्याचा प्रयत्न करू। माणूस आहे तो चुकणारच, तर त्याला आपण सगळ्यांनी पाठीशी गाळून घ्यायला पाहिजे। आणि एवढं मोठं आयोजन असताना आपण त्याला गालबोटला गेला असं काही खेळलं नाही पाहिजे। तर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर मंडळाच्या माफी मागतो मी। धन्यवाद। आणखी एक प्रश्न, एक होता पण दोन विचारतो, पाली संघाबद्दल काय म्हणशील? पाली संघ हा तालुक्यातला खरंच चांगला संघ आहे। याच्या अगोदर आम्ही पाली संघाकडे बघूनच खेळायचो, पाहता आम्हाला पण चांगली संधी आली आमच्या असोसिएशनमुळे, आम्हाला हे दिवस आलेत मी तर बोलेल। कारण आम्ही पहिले एक एक ओव्हरच खेळत होतो, आमच्याकडे ग्राउंड नाही आहे चांगला, पण आमच्या असोसिएशनचे सदस्य किंवा अध्यक्ष हे करत आहेत प्रयत्न, पण त्यांना यश मिळत नाही, तर आम्ही त्यांना सर्वांना सपोर्ट करून हे दिवस म्हणजे आम्ही पुढे चांगलं आमच्यातून कोणतरी वरती जाईल हे नक्कीच आम्ही प्रयत्न करू। थँक्यू। चतुर्थ क्रमांक रोख रक्कम बक्षीस 12,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक देण्यासाठी मी विनंती करतोय बाळाशेठ आंग्रे साहेब आणि दत्ताशेठ ढोकळे साहेबांना। द्या ट्रॉफी द्या। एकाने ट्रॉफी द्यायची आहे, एकाने बक्षीस द्यायचं आहे। चतुर्थ क्रमांकाचा संघ सिद्धू 11 परळी, म्हणजे सिद्धू आवासकर चा हा संघ, नवनाथशेठ आवासकर यांचा संघ। चला कॅप्टन नवनाथशेठ येतात का? शिवा जळवी आणि सिद्धू साठी जोरदार टाळ्या। बाळा भाऊ आंग्रे या पण वरती, दत्ता ढोकळे साहेब आणि बाळा भाऊ आंग्रे साहेब यांच्या शुभ असते। जोरदार टाळ्या। सिद्धू 11 जबरदस्त कामगिरी या संपूर्ण हंगामामध्ये, सिद्धू चतुर्थ कौतुक। थँक्यू। त्यानंतर तृतीय क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतोय संतोषजी फाटक साहेब आणि राजू देशमुख साहेबांना। आपण वरती यायचं आहे। तृतीय क्रमांकाचा चषक आणि रोख रक्कम 12,000 BCC परळी, म्हणजे भैरीनाथ क्रीडा मंडळ परळी यांना। तृतीय क्रमांकाचा विजेता संघ आहे BCC परळी, सन्मानित करतील संतोषजी फाटक आणि राजूजी देसाई साहेब। BCC परळी अनिल कोळी, जबरदस्त सोमजाई गावदेवी फल्यान मनुस्मृती चषक 2021 मध्ये सर्व ट्रॉफीज आम्हाला सेपनजी हुंडारे आणि दत्तात्रय ढोकळे साहेबांनी पुरस्कृत केल्या, असंच आम्हाला सहकार्य राहू ही त्यांना विनंती असेल। BCC संघाचा संघनायक अनिल कोळी, संतोष पाठक आणि राजूजी देशमुख साहेब यांच्या शुभ असते। थँक्यू अनिल आणि बेस्ट ऑफ लक पोलीस स्पर्धेसाठी। द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ देण्यासाठी विनंती करतोय विलाजी पालवे साहेब आणि श्रीपतजी हुंडारे साहेब। आपण वरती यायचं आहे। पाली संघाने ढोकसे देते सध्या चालू असलेल्या सामन्यामध्ये सुद्धा रनरअप झालेले आहेत आणि रोख रक्कम 25,000 आणि भव्य दिव्य मनुस्मृती चषक गोज टू राष्ट्रवादी युवक काँग्रेस 11 पाली। जोरदार टाळ्या। आसिफ महाडकर, सिद्धू आणि कुणाल शेवाळे, कुणाल तिकडे पण बघा युट्यूब कडे। बेस्ट ऑफ लक पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील। आणि
सतीश शेठ देसाई आणि शरदजी पालवे साहेब आपण पुढे यायचं आहे. शरदजी पालवे आणि सतीश शेठ देसाई या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या दोघांच्या हस्ते देण्यात येईल. नामदेव जी साठे साहेब यांनी 1000 रुपये दिलेले आहेत गुजरात मधून या स्पर्धेमधील विजेत्या संघाला. बापू देसाई, सतीजी देसाई आणि दत्ता अधिकारी या तिघांनी पुढे आलेले आहेत. शरदजी पालवे आपण कुठे आहात? चालेल, तिडके साहेबांच्या शुभ हस्ते. चला जबरदस्त 50,000 रुपये रोख सतीशजी आणि आमचे सर्व सहकारी टाळ्या मित्रांनो.